तर या ठिकाणी आपण विचारतोय सूर्यकांत चौगुले ज्यांनी आज बॉलिंग मशीनवरती प्रॅक्टिस केली आहे. तर सूर्यकांत चौगुले, या आधी तुम्ही कधी बॉलिंग मशीनवरती प्रॅक्टिस केली होती का? नाही, या आधी मी कधीच बॉलिंग मशीनवर प्रॅक्टिस नव्हती केली. कसा होता एक्सपिरियन्स, काय वाटलं? खूप छान मजा आली खेळायला. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जेव्हा बॉलर दुसरे आपल्याकडे बॉलर असतात तेव्हा त्यांच्याबरोबर बॉलिंग करताना जी मजा येते त्याच्यापेक्षा जास्त मजा वाटली खेळायला. कारण की जिथे आपल्याला बॉल पाहिजे तिथे बॉल टाकून आपण एका शॉटची चांगली प्रॅक्टिस करू शकतो आणि स्पीड पण 120-140 खेळून बघितला. खूप मजा आली. फर्स्ट टाईम म्हणजे अंबरनाथमध्ये फर्स्ट टाईम ही फॅसिलिटी अवेलेबल झाली आहे, त्यामुळे तर म्हणजे अशा प्लेयरांसाठी तर जास्त मोठी पर्वणी आहे. सूर्यकांत, मला विचारायचं की ह्या मशीनवरती तुम्ही लहान मुलांना प्रॅक्टिस करायला सांगू शकता का? हा, नक्कीच. या मशीनमध्ये आपला स्पीड जो आहे तो 60 किलोमीटर पर आवर पासून ते 130 आहे. तर आपल्याला जसं कम्फर्टेबल असेल, म्हणजे 12 वर्ष 14 वर्ष 16 वर्ष ज्या प्रकारे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तसा स्पीड आपण ॲडजस्ट करून बॅटिंग करू शकतो आणि त्याचा नक्की 100% फायदा होणार. जर याच्यावर आपण जर महिनाभर जरी प्रॅक्टिस केली तरी आउटपुट 100% चांगला येईल. तर सूर्यकांत चौगुले, तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस केली, 1 तास सेशन बुक केलं होतं, तुमचं मनापासून आभार आणि आम्ही आशा करतो की तुम्ही पुन्हा येऊन इकडे प्रॅक्टिस कराल. नक्कीच, थँक्यू SRCA आणि स्पोर्ट्स बॉक्स यांना की मला ज्या अपेक्षा होती की प्रॅक्टिस करण्यासाठी असं काहीतरी अवेलेबल व्हायला पाहिजे अंबरनाथमध्ये जेणेकरून टाईम काढून प्रॅक्टिस होईल, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर दोघांना थँक्यू.